हमास इस्रायल युद्ध सुरू झाल्याने तिसऱ्या महायुद्धाकडे जग चाललंय की काय अशी भीती वाटू लागली होती, परंतु आता दिलासा देणारी बातमी समोर येते. हमास इस्रायल युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हमासने बंधकांना सोडवण्यावर आणि इस्रायलने युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. हमासने याची शनिवारी घोषणा केली. सर्व इस्रायली सैनिक आणि ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सोडण्यात येणार आहे असं हमासने म्हटलं. चीन तैवानवर आक्रमण करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तैपई भोवती आपल्या लष्करी हालचाली वाढवल्यात. अलीकडेच चीनी तटरक्षकांनी तैवानची मासेमारी नौका ताब्यात घेतली. त्याचवेळी शुक्रवारी बीजिंगच्या लष्कराने पुन्हा एकदा तैवानच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला. ब्रिटननंतर कट्टरपंथी इराणमधील निवडणुकीचा निकाल हाती आलाय. तिथेही सत्तांतर झालं असून कट्टरवादी सईद जलीली यांचा पराभव झालाय. हेलिकॉप्टर अपघातात इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे तिथे मुदतपूर्व निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये मसूद पेझेकशियान या सुधारणावादी नेत्याचा विजय झाला असून पुढील राष्ट्रपती असणार आहेत. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी इथे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी रशिया युक्रेन संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या भारतीयांबद्दल प्रश्न उपस्थित केले. जोपर्यंत आमचे सर्व लोक परत येत नाही तोपर्यंत हा प्रश्न सोडवत राहण्याचा माझा मानस आहे असं जयशंकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 8 ते 10 जुलै या कालावधीत ते दोन देशांना भेट देणार आहेत. रशियानंतर ते ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे जाणार आहेत. शिखर परिषदेच्या आधी रशियाने घोषित केलंय की इंडो रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडने 35,000 अधिक मेड इन इंडिया AK-203 असॉल्ट रायफल्सचं उत्पादन केलं असून त्या भारतीय सैन्याकडे सुपूर्द केल्या. मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय. याच मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा सध्या तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर संपूर्ण परिस्थिती पाहता तेथील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. नीट परीक्षांबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. नीट UG परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काउन्सिलिंग प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती, ती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुढे ढकलली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने काउन्सिलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता, पण MCC ने याबाबत कोणतंही वेळापत्रक जारी केलं नव्हतं. याचिकाकर्त्यांनी 2 दिवस प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली होती, कारण सर्वोच्च न्यायालय 8 जुलै रोजी नीट UG संबंधित प्रकरणांची सुनावणी करणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर निकाल देताना कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या जामीनाला स्थगिती दिली होती. आता या निर्णयाविरोधात दिल्लीतील 150 जास्त वकिलांनी आवाज उठवला असून केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती देण्याच्या निर्णयाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली गेली. याबाबत त्यांनी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना पत्र लिहून ही चिंता व्यक्त केली आहे. मायावती यांच्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांची 6 हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्मस्ट्रॉंग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर अचानक 6 जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केलाय. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आणखी एका बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार किंवा काही त्रुटी आढळल्यास RBI अनेक बँका आणि आर्थिक संस्थांवर कारवाई करते. यावेळी आता RBI ने बनारस मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेला थेट टाळस ठोकले. RBI ने या बँकेचा परवाना ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे रद्द केलाय. अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून सुरू आहे. आता एका नवीन शोधात चकित करणारा खुलासा झाला असून त्याने शास्त्रज्ञांनाही हैराण केलंय. नवीन शोधानुसार प्रत्येक वर्षी मंगळ ग्रहाला बास्केटबॉलच्या आकाराची 100 अंतराळ खडके धडकतात, यामुळे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडलेत. बजाज ऑटोने जगातील पहिली CNG मोटारसायकल बजाज फ्रीडम 125 भारतात अधिकृतपणे लॉन्च केली. या मोटारसायकलची किंमत 95,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही मोटारसायकल पेट्रोलवर चालवण्यासोबतच CNG वर देखील चालू शकते, ज्यामुळे ती पर्यावरणास अनुकूल आणि इंधन बचत करणारी ठरते. बजाज ऑटोने आज अधिकृतपणे जगातील पहिली CNG बाईक बजाज फ्रीडम विक्रीसाठी लॉन्च केली आहे.
ऑलिम्पिक 2024 ची स्पर्धा पॅरिस मध्ये 26 जुलै पासून सुरू होणार आहे. पॅरिस मध्ये 100 वर्षांनंतर तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचे सुमारे 10,500 खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी भारतातील 28 खेळाडूंचा गट पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झालाय, ज्याचं नेतृत्व विश्वविजेता नीरज चोप्रा करणार आहे. पोर्तुगालचा आधारस्तंभ असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला आपल्या शेवटच्या युरोचषकात संघाला यश मिळवून देता आलं नाही. फ्रान्स विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा पेनल्टी शूटआउट मध्ये 5-3 ने पराभव झाला. किलियन एम्पाबेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फ्रान्सचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला असून आता ते स्पेनशी भिडणार आहेत. मात्र जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातील फोक्सपार्क स्टेडियम मैदानात पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स हा बहुचर्चित सामना पार पडला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, त्यामुळे पेनल्टी शूटआउट करून सामन्याचा निकाल जाहीर झाला. दरम्यान स्पेननेही यजमान जर्मनीचा पराभव करत मोठ्या दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलाय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच काल त्यांचा ग्रँड संगीत सोहळा पार पडलाय. या सोहळ्यात खास चर्चा रंगली आहे, ती म्हणजे अनंत अंबानींच्या जॅकेटची. अनंत अंबानी यांनी संगीत सोहळ्याचा खास शेरवारी परिधान केली होती, जी संपूर्ण सोन्याने मढली होती. सध्या सोशल मीडियावर हे जॅकेट व्हायरल होत आहे.